कसं आहे ते आज इथे आल्यानंतर मला समजलं. आणि कपिल साहेबाबद्दल बऱ्याच वर्ष मी ऐकून होतो, तर योगायोग म्हणजे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं आज या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन झालं. कपिल साहेब, मी देखील 15 वर्ष शुगर फॅक्टरीमध्येच काम केलं, संजीवनी त्याच्यानंतर मोहित पाटलांबरोबर 12 वर्ष होतो, आणि 15 वर्ष खाजगी कारखान्यात काम केल्यानंतर कॉपरेटिव्हमध्ये 15 वर्षांनी मग खाजगीमध्ये जायचा निर्णय घेतला. आणि परमेश्वर कृपेने काम हेच परमेश्वर हे तत्व डोळ्यासमोर ठेवून काम हातामध्ये घेतल्यानंतर निश्चितपणे यश मिळतच याची मला प्रचित त्या ठिकाणी आली. 2004 मध्ये जेव्हा मी महाड एमआयडीसी मध्ये गेलो केमिकल प्युअर फील्डमध्ये, त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 1600 केमिकल कारखाने या महाड एमआयडीसी मध्ये आहेत. तर तिथे गेल्यानंतर शुगर फॅक्टरी आणि केमिकल इंडस्ट्री हे समोर दोन जे परस्पर विरोधी, कारण शुगर फॅक्टरीमध्ये कसं आहे की ते बायो आहे, रिन्युएबल आहे, तेवढं म्हणावं पोल्युशन नाही, शेतीमधून आलं काळात केलं पुन्हा शेतीमध्ये गेलं फार मोठा काय त्याचा परिणाम होत नाही. आता हे आता तुम्ही जे बोलला डिस्टिलरीचं आणि केमिकल इंजिनिअर मी बघितलं की स्पेंट वॉशला कंट्रोल का आलं की लोकांनी थोडासा अवास्तव वापर केला, वॉटरच्या सोर्सेस मध्ये काय झालं की त्याचं सर्क्युलेशन जास्त होऊन ते पाणी खराब झालं. अदरवाईज हे स्पेंट वॉश हा काय घातक नाहीये, पण एक्सेस जर झाला तर तो घातक आहे पाण्याच्या सोर्सेस. आता त्या पॉइंटवर मी बोलणार नाही, आमचा पार्ट आहे केमिकल. तर महाडला आल्यानंतर आज या ठिकाणी महाड एमआयडीसी मध्ये मी बघितलं की दररोज या ठिकाणी 1000 मीटर क्यूब प्रति इंडस्ट्री म्हणजे 10000 मीटर क्यूब जवळजवळ छोट्या मोठ्या उद्योगाचं 1 कोटी लिटर पाण्याचा वापर त्या ठिकाणी होतो. कोकणामध्ये योगायोगाने त्या ठिकाणी 150 इंच पाऊस पडतो म्हणून पाण्याची तेवढी किंमत नाही, परंतु त्या ठिकाणी 2004 पर्यंत मी आल्यानंतर बघितलं सीटीपी नव्हती, जेवढे इंडस्ट्रीमध्ये घाण पाणी तयार व्हायचं ते संपूर्ण पाणी आजूबाजूच्या नद्या नाल्यामधून समुद्रामध्ये जाऊन मिळायचं. आणि त्या ठिकाणी जे लोकांचे मत्स्य व्यवसाय होते ते संपूर्ण बसले होते. मी ते एका इंडस्ट्रीमध्ये फक्त जीएम प्रोजेक्ट म्हणून काम करत होतो आणि डोळ्याने बघत होतो की हे काय विपरीत असं या ठिकाणी घडतंय. आणि त्या कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅनची ज्या ठिकाणी स्थापना झाली त्या कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅनवरती मी एक एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये एक कमिटी मेंबर म्हणून गेलो. 1-7 वर्ष त्या ठिकाणी काम केलं आणि काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी पुढे चुकतंय पुढे काय करू शकतो याचा अभ्यास केला. आणि 2010 मध्ये मला कमिटीने व्हाईस चेअरमन होण्याची मला रिक्वेस्ट केली. व्हाईस चेअरमनचं पद मी हातामध्ये घेतलं, त्या ठिकाणी 2-3 वर्ष व्हाईस चेअरमन पदावर काम केलं. पण तुम्हाला सांगायला मला आज खरोखर आनंद वाटतो, त्यावेळेस खरी ती परिस्थिती वाईट होती. आज या ठिकाणी 1 कोटी लिटर पाणी त्याच्यात 60% पाणी हे घाण पाणी बाहेर पडतं. आणि ते पाणी जेव्हा इकडे आज एमआयडीसी जर बघितलं तर त्या ठिकाणी 10000 कोटी रुपयाचा टर्नओव्हर, 12000 लोकांना त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट, आर्थिकदृष्ट्या जर बघितलं तर त्या भागाचा औद्योगिक क्रांती इकॉनॉमिक क्रांती झाली, डेव्हलपमेंट झालं, भयानक लोकांना नोकऱ्या मिळाल्या, जोडधंदे वाढले, डिपेंडंट व्यवसाय वाढले. पण दुसऱ्या बाजूला लोकांचे रिसोर्सेस जे निसर्ग होता, हवा असेल पाणी असेल, ते अतिशय खराब झालेलं. आणि त्या ठिकाणी जेव्हा आम्ही त्या बॉडीवर होतो पोल्युशन बोर्डाने आम्हाला नोटीस द्यायची, आम्हाला म्हणायचं तुम्हाला प्रॉसिक्युशन करू, तुम्ही इथं उद्योग काढले, तुम्ही नफा कमवता आणि लोकांचं या ठिकाणी जीवनमान जे आहे ते अक्षरशः त्याचं वाटोळ करून टाकलं. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ते एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन मध्ये पाणी जायचं, ऍक्च्युअली सीटीपी प्लांट हा स्मॉल स्केल साठी, मीडियम आणि लार्ज स्केल कंपनी संपूर्ण एमपीसीबी नॉन परमनंट ट्रीटमेंट करून तिथे सोडायचं आणि स्मॉल स्केलने फक्त न्यूट्रल करून सोडायचं आणि पूर्ण प्रक्रिया करून सीटीपी ते पाणी 250 च्या खाली शिवडी आणून 100 च्या खाली शिवडी करून ते क्रीक मध्ये सोडायचं. पण प्रत्यक्षात तुम्हाला जर सांगितलं तर 2010 मध्ये जेव्हा व्हाईस चेअरमन झालो तेव्हा इनलेट शिवडी हा 4000 होता आणि आउटलेट शिवडी हा 1000 ते 1500 जायचा. आणि त्याच्यानंतर
जेव्हा आम्ही लोक तिकडनं खाली पट्ट्यातून यायचे आणि पाईपलाईन फोडायचे, सगळे एमआयडीसी बंद होऊन जायचे. आणि जेव्हा मी लक्ष्मी मधून प्रिव्ह्यू मध्ये एंट्री केली, आमच्या मालकाला सांगितलं की ह्या ठिकाणी जर आपल्याला इंडस्ट्री चालवायची असेल तर आपण झिरो डिस्चार्ज झालं पाहिजे. आणि मालकाने माझं ऐकलं, पहिल्याच वर्षामध्ये 10 कोटी रुपये खर्च केले, ईडीपी प्लांट होताच त्याच्यावरती रिव्हर्स असतो प्लांट टाकला, मल्टी इफेक्ट इव्हॅपोरेटर टाकलं आणि 85% पाणी जे आहे रिसायकल आणि रियूज केलं, राहिलेलं 15% पाणी जे आहे त्याचं आम्ही एमई मधून कॉन्सन्ट्रेट करून ते पुन्हा कंडेन्सेट काढून वापरलं आणि फक्त सॉलिड वेस्ट जे आहे मिळणार 2-3% ते मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला म्हणजे ऑथोराईज ज्या ठिकाणी आपल्याला परमिशन आहे त्या ठिकाणी डिस्पोजल केलं. मग तिकडे पाईपलाईन फुटली की प्रिव्ही कंपनी चालू राहायची पण बाकी कंपन्यांचे हाल व्हायचे. आम्हाला ते बघत नव्हतं, मी व्हाईस चेअरमन होतो पण पॉलिटिकल लोकांनी पण त्याचा भयानक मोठा फायदा घेतला. इलेक्शन आलं की त्याचा वापर करायचा आणि अजून म्हणायचं पोल्युशन करणारी इंडस्ट्री ऍक्शन घेतली की तुमच्याकडे बघतो त्या इंडस्ट्री तुम्ही का त्रास देत, माझे खास मित्र आहेत. आणि इकडे दाखवायचं की आम्हाला जनतेचा आम्हाला फार मोठा कळवळ आहे. आणि अशा पिरियड मध्ये 2012-13 मध्ये 2014 मध्ये मला लोकांनी सांगितलं की मी आता चेअरमन व्हा. मी दोनदा त्या ठिकाणी रिझोल्युशन माझं कॅन्सल केलं मिटिंग मध्ये, म्हणलं मला तुम्ही चेअरमन करू नका आणि चेअरमन जर केलं तर ह्या खुर्चीला मी जस्टिस देईन म्हणजे. पण त्या ठिकाणी कोण इंडस्ट्री आहे कोण मालक आहे मला मी बघितलं जाणार नाही. आणि त्या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी आपण 1000 कोटी रुपये जरी लोकांना या ठिकाणी रिटर्न दिले, लोकांना नोकरी व्यवसाय दिले, पण आज त्यांचं जीवन या ठिकाणी घात करण्याचा आपला अधिकार नाही. तर पहिली गोष्ट केली त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे जेव्हा ह्या इंडस्ट्री ट्रीटमेंट करतात आणि सीईटी पीला सोडतात तर त्याच्यामध्ये येणारा 3000 सीओडी काय येतो. जर मीडियम स्केल लार्ज स्केल सगळ्या कंपन्यांचा 250 करत असतील आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीला फक्त 5% रिटर्न येतं, हा 3000 सीओडी येतो कुठून? एमपीसीबी च्या नॉर्म प्रमाणे जर बघितलं तर सीओडी 500 वर यायला नाही पाहिजे. मग होतंय काय? तर जेव्हा सॅम्पलिंग टीम जाते, सॅम्पलिंग टीम जेव्हा ते विनाचा सॅम्पल घेते आणि तो सॅम्पल येऊन चेक करते रिझल्ट ओके, पण सीटीपी मध्ये मात्र 10% सीओडी येतो. पहिलं काम केलं डॉक्टर साहेब की या ठिकाणी म्हटलं जे काय केमिस्ट आपलं काम करतात त्यांच्यावर वाच ठेवा ते काय करतात. आणि त्या ठिकाणी आम्हाला 2 केमिस्ट सापडले, पगार 15,000 पण महिन्याला त्यांच्या अकाउंटला 1 लाख रुपये जमा व्हायचे. आणि त्यांचं संपूर्ण हिस्ट्री काढली आणि एका दिवसामध्ये त्यांना ऑन दी स्पॉट कमिटी सांगितलं सस्पेंड करा, काढून टाका आणि त्यांचं फुलान फायनल गेटवर करा. पुन्हा ते कचरा लहान फरक कॅन्सर सीटीपीच्या आतमध्ये येतं कामा. पहिली ऍक्शन ती घेतली. दुसरी एक गोष्ट ही आहे म्हटलं की जी ना एमपीसीबीने सुचवलेली आहे ना सीपीसीबीने सुचवलेली आहे, ती माझी कल्पना आहे की प्रत्येक इंडस्ट्रीचं त्यांचा स्वतःचा ईटीपी प्लॅन जो आहे त्याचं स्टेज वाईज सॅम्पलिंग करायचं, 3 वाजता सॅम्पल करायचं नाही. जरी आपण नवीन केमिस्ट घेतले, हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये पैसा हा महान आहे आणि त्या ठिकाणी पैशापुढं नवीन माणसाबत बिघडतील, तर स्टेज वाईज सॅम्पलिंगचा प्रस्ताव मांडला कमिटीमध्ये. साहेब हे कुठल्या कायद्यात नाही कुठं नाही, हे बघा आपल्याला कोर्टाचे आदेश आहेत ना की सीईटीपीच्या कमिटीने हे सगळं पोल्युशन कंट्रोल करण्याची जबाबदारी आहे, तसं तर प्रॉसिक्युशन करू. मग आपल्याला जर ते अधिकार आहेत तर आपल्याला हा पण अधिकार आहे की ते कसं मेंटेन करायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही तो निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर जेव्हा सॅम्पलिंग सुरू झालं तर काही इंडस्ट्री त्या ठिकाणी आम्हाला प्रतिकार केला, इंडस्ट्रीमध्ये येऊन आमचं सॅम्पल तुम्ही आतमध्ये करायचं नाही, विनॉटला घ्या. म्हटलं ठीक आहे, पहिलं चेअरमन पासून चालू सुरू करा, माझ्या 4 युनिटच्या रात्री 12-1 वाजता केव्हा सॅम्पलिंग करा आणि त्याच्यामध्ये मग त्याचा प्रायमरी ट्रीटमेंट सीओडी काय आहे, एमएलएसएस काय आहे, बायोमास आहे की नाही, त्याचं व्यवस्थित त्या ठिकाणी डिझॉल्व ऑक्सिजन आहे की नाही, हे सगळं प्रक्रिया त्या ठिकाणी समोर यायला लागली. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्यावर एवढा अटॅक झाला मीडियाचा, म्हणजे त्या ठिकाणी महाडमध्ये राहू की न राहू अशी माझी परिस्थिती झाली. पण आमच्या ओनरनी महेश बाबाने सिंधी आणि राव गुजराचे आंध्राचे त्या लोकांनी मला सपोर्ट केला, कारण कुणीतरी हे करणं जरुरीचं होतं आणि मी बॅक फुटवर जाईल अशी अपेक्षा होती. आणि पुन्हा त्या परिस्थितीमध्ये जेव्हा स्टेज वाईज सॅम्पलिंग सुरू केलं इतर इंडस्ट्रीमध्ये पण घुसून आम्ही 3000 सीओडी इनलेटला आमचा 600 वरती आला. 3000 सीओडी इनलेटचा 600 वरती आला
आणि आउटलेटचा जो 1000 सीओडी होता तो 200 वर गेला. म्हणजे ऑटोमॅटिकली एफपीसीबीचे नॉर्म फुलफिल झाले. पण जेव्हा माझ्यावरती अटॅक झाला पुन्हा 15 दिवसामध्ये तो सीओडी परत 3000 वरती गेला. आणि पुन्हा कमिटीला बरोबर घेतलं, म्हणलं हे हातात घेतलेलं युद्ध आहे, हे युद्धातून मागा हाकायचं नाही. आणि कन्सिस्टंटली त्रास भयान झाला, रोज पेपरला माझं फुल पेज यायचं, पण म्हणलं हटायचं नाही. आणि पॉलिटिकल लोकांना एंट्री नाही म्हणलं सीडीपी मध्ये, पत्रकारांना एंट्री नाही, तुम्हाला काय छापायचं छापू द्या. आणि त्याच्यानंतर एक महिन्यामध्ये जी कन्सिस्टन्सी आली, आज गेले 20 महिने झाले चेअरमन झाल्यापासून, कमिटीने मला सपोर्ट केला, इंडस्ट्रीने पण सपोर्ट केला, कारण 80% इंडस्ट्री चांगल्या होत्याच. आज 20 महिन्यामध्ये आमचा सीओडी जो आहे हा 500 इनलेटला आणि आउटलेटला 150 ते 200 सीओडी. आज जर खाडी पट्ट्यात जर गेला, आम्ही सहज राऊंडला गेलो होतो, तर तिथं पाणी स्वच्छ झालं असं मुंबईला येत होतो. म्हटलं काय परिस्थिती आहे इथे, तेव्हा तुम्ही कुठून आला, तर म्हटलं आम्ही मुंबईवर जस्ट सर्वे करायला आलो. तेव्हा काय समजत नाही, गेल्यापासून 5 वर्षापासून कंपन्या बंद पडल्या की काय, पण आमची मासेमारी जी बंद झाली होती सगळी मासेमारी आता सुरू झालेली आहे, आमचे व्यवसाय चांगले सुरू झाले. तर या ठिकाणी सांगायला आनंद हा वाटतो की त्रास भरपूर झाला, पण जे त्या ठिकाणी रिझल्ट मिळाला, आम्ही त्याच पिरियड मध्ये आयएसओ साठी आयएमएस, फक्त आयएसओ 9000 नाही, आयएसओ 9000, 14000, 18000 तिन्ही सिस्टीम एकत्र घ्यायचे ठरवल्या. म्हणलं डिलिंग करा, आपल्यात काय त्रुटी असतील त्या काढल्या पाहिजे. आणि आम्ही सर्व सिस्टीम त्या ठिकाणी डॉक्युमेंट केल्या आणि फिजिकली इम्प्लिमेंट केल्या. 2015 मधले महाड सीजीपी देशातली पहिली आयएमएस सीजीपी म्हणून प्रसिद्ध झाली. तुम्हाला सांगायचं म्हणजे 2004 मध्ये वर्ल्ड मधली दर्जी 30 मधली सीजीपी होती महाराष्ट्रात, 11वा नंबर होता केमिकल झोन मध्ये. आणि आज ती देशातली पहिली सीजीपी. गेल्या वर्षी मी गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट पुढे प्रेझेंटेशन केलं, त्या ठिकाणी मिनिस्टर्स आणि आपल्या सगळे आयआयटी लोकांनी सांगितलं की जस्ट 200 किलोमीटर अवे फ्रॉम मुंबई, जस्ट गो अँड लर्न हाऊ टू रन द केमिकल प्लांट अँड द कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. त्या ठिकाणी आम्हाला आनंद वाटला की आपण घेतलेलं जे कष्ट आहे त्याचं त्या ठिकाणी फलित झालं. इथंच आम्ही थांबलो नाही, तर जसं माझ्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही सुरू केलं रिसायकल आणि रियूज, तसं तर जवळजवळ 8-10 इंडस्ट्रीमध्ये पण त्यांनी आरओएमबी प्लांट टाकले, मॅक्झिमम वॉटर रिसायकल केलं, रियूज केलं. आणि त्या ठिकाणी जाणारी क्वांटिटी कमी झाली. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, रूफ आहेत, वॉटर हार्वेस्टिंग केलं, रेन वॉटर 1.5 इंच पाऊस पडतो, मॅक्झिमम पाणी. पावसाळ्यामध्ये आम्हाला एमआरडीसी पाणी फक्त 50% घ्यावं लागतं किंवा 40% घ्यावं लागतं, तर त्या ठिकाणी पाणी कंजर्व झालं. त्या ठिकाणी हे झालं आमचा इंडस्ट्रीचा भाग. हे करत असताना आम्ही त्या ठिकाणी एक सीएसआरच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये फ्री मेडिकल चेकअप आणि फ्री मेडिसिन डिस्ट्रीब्युशन हा देशातला पहिला प्रकल्प चालू केला. आज जवळजवळ 20,000 पेशंट आम्ही त्या ठिकाणी फ्री चेकअप केलं. आणि असे अनेक कल्पना आहे. महाराष्ट्रातलं पहिलं स्किल डेव्हलपमेंट सेंटर त्या ठिकाणी काढण्याचा मानस आहे. ही संकल्पना इंडस्ट्रीने ऍक्सेप्ट केली आहे. प्रत्येक इंडस्ट्रीकडनं 5 लाख रुपये आम्ही वसूल करणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे जे आयएएस आहेत वाघमारे साहेब स्किल डेव्हलपमेंटचे, त्यांनी सांगितलं तुमचं हे कार्य बघून आम्ही तुमचं स्पॉट व्हेरिफिकेशन करणार नाही, आम्ही तुम्हाला इथे सँक्शन देऊ टाकतो. आज त्या ठिकाणी 13 इंडस्ट्री 5 लाख रुपये कॉन्ट्रीब्युट करायला तयार झालेले आहे. तर त्या ठिकाणी आमचा उद्देश आहे फक्त इंडस्ट्री पुरतं नाही, 8वी 10वी 12वीचे लोक असेल जे त्यांना व्यवसाय नोकरी नाही, त्यांना देखील लागेल नोकरी द्यायची. आणि या ठिकाणी आपल्याला एक चांगलं इंडस्ट्री चालवायची, पोल्युशन त्या ठिकाणी कंट्रोल करायचं, वॉटर रिसायकल रियूज करायचं, लोकांना नोकरी द्यायची, आणि सर्वांगीण विकास त्या भागाचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि या देशाचा घडून आणायचा, या उद्देशाने या ठिकाणी आमचं काम चालू आहे. आज या ठिकाणी रोटरी क्लबने मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्यासाठी, माझे विचार मांडण्यासाठी मला संधी दिली, त्याबद्दल मी आभार मानतो. आणि